स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF मधील उतारा क्रमांकाचे 18 डिक्टेशन घेणार आहोत। ह्याची गती 80 शब्द प्रति मिनिटची असेल। जर कोणाला आमची ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हाट्सअप नंबरवर संपर्क करावा। बी रेडी स्टार्ट। आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत खटला चालवण्यात आला। परिच्छेद फिर्यादी हरभजन सिंह राहणार चंद्रपूर हे बाबळीचे झाडे खरेदी विक्रीचे काम करतात। त्यांनी घटनेच्या एक आठवडा पूर्वी गावातील अशोक कोंडे व राज उकिरडे यांचे शेतातील बाबळीची अंदाजे 25 झाडे ज्याची किंमत अनुक्रमे रुपये 4000 व रुपये 5000 असलेली खरेदी केले होते। त्यांनी ती झाडे स्थानिक 7 मजुरांकडून कापून घेतली होती। परिच्छेद दिनांक 20 मार्च 2015 रोजी रात्री 1:30 सुमारास फिर्यादी यांचे मजूर अशोक यांच्या शेतात झोपले असताना आरोपी क्रमांक 1 हे बैलबंडीमध्ये बाबळीचे 2 मोठे व 3 लहान लाकडे घेऊन जात असताना त्यांना कालिदास यांनी पकडले। त्यावेळी बैलबंडी मालक आरोपी क्रमांक 1 व त्यांचे साक्षीदार हे बैलबंडी जागेवर ठेवून बैल घेऊन निघून गेले। फिर्यादीने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 शेतावर जाऊन पाहणी केली असता बंडीमध्ये लाकडे भरून असल्याचे त्यांना दिसले। साक्षीदार अशोक यांच्या शेतापासून अंदाजे 1/2 किलोमीटर वर असलेल्या कोंडाजी यांचे मांडवाचे मागे खरेदी करून कापून ठेवलेली बाभळीची 3 मोठी लाकडे ठेवल्याचे त्यांना दिसून आले। त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली। परिच्छेद सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 389 सह कलम 34 प्रमाणे अपराध क्रमांक 130/201 नोंदविण्यात आला। तपासी अधिकारी नायक पोलीस हवालदार यांनी घटनास्थळ व जप्ती पंचनामा तयार केला। आरोपींनी अटक केली। साक्षीदारांचे बयान नोंदविले। तपासाअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा न मिळून आल्याने दोषारोपपत्र दाखल केले। परिच्छेद पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत दोषारोप निश्चित केला। तो आरोपींना वाचून दाखविला। त्यांनी मान्य नसल्याचे कबूल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध प्रकरण पुढे चालविण्यात आले। आरोपींचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1)(b) अन्वये आरोपींचे निवेदन नोंदविण्यात आले। आरोपींनी त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे असे कथन केले। परिच्छेद अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी अधिवक्ता व आरोपींतर्फे UR जेरकर अधिवक्ता यांचा युक्तिवाद ऐकला। फिर्याद दोषारोप आणि पुराव्याद्वारे निर्णितीसाठी उद्भवलेले मुद्दे त्यावरील निष्कर्ष व निष्कर्षाची कारणमीमांसा पुढील प्रमाणे। परिच्छेद कारणमीमांसा आरोपींवरील दोषारोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने एकूण 3 साक्षीदार तपासले। परिच्छेद फिर्यादी हरभजन सिंह यांनी साक्ष पुराव्यात असे कथन केले की ते लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। ते आरोपींना ओळखत नाहीत। घटना ही अंदाजे 3 वर्षांपूर्वी मध्यरात्री 1 दरम्यान घडली होती। घटनेच्या दिवशी त्यांना त्यांचे मजूर यांनी फोनद्वारे कळविले की अशोक यांचे शेतातील
त्यांनी विकत घेतलेले लाकूड चोरीला जात आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेले असता एका बैल बंडीवर 3-4 लाकडे ठेवली होती। त्यावेळी तेथे अशोक हजर होते व त्यांनी त्यांना सदर बैलबंडी ही आरोपीची असल्याचे सांगितले। त्यांनी आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली। परिच्छेद सदर साक्षीदार अभियोग पक्षाला काही बाबींवर सहकार्य करीत नसल्यामुळे सरकारी अधिवक्त्यांनी त्यांना उत्तरसूचक प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितले की घटनेच्या दिवशी कालिदास नावाचा मजूर अशोक यांचे शेतात हजर होता। कालिदास यांनी लाकूड चोरी करणाऱ्या इसमांना प्रत्यक्ष पकडले होते व ते इसम आरोपी होते। त्यांनी त्याबाबत पोलिसात फिर्याद दिली व त्यांच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी तोंडी रिपोर्ट लिहून घेतली होती। परिच्छेद सदर साक्षीदाराने उलट तपासात हे मान्य केले आहे की त्यांनी दिलेली तक्रार ही अशोक यांचे सांगण्यावरून देण्यात आली होती। त्यांना तक्रार व त्यांच्या बयानातील मजकूर वाचून दाखवण्यात आला नाही। त्यांनी आरोपींना व्यक्तिशः ओळखण्यास नकार दिला। पुढे त्यांनी हे सुद्धा मान्य केले की आरोपींना कालिदास यांनी पकडले नाही व त्यांनी विकत घेतलेले लाकूड कोणी चोरले हे त्यांना माहीत नाही। सदर साक्षीदाराने बचाव पक्षाचे इतर कथन नाकारले। स्टॉप। ह्या उताऱ्यामधील राहिलेल्या भागाचे डिक्टेशन पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जाईल। धन्यवाद।